शेती पण वाचते कोण इकडे म्हणजे आधुनिक आधुनिकतेचं म्हणजे 16व्या शतकात जेव्हा ही यंत्रयुगाची सुरुवात झाली समजा किंवा औद्योगिक क्रांती झाली तेव्हापासून ते आतापर्यंत आपण बघतोय की एवढा वैज्ञानिक बदल झालेला आहे की नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड, जगात काहीच अशक्य नाही हे आता प्रत्येक जण बोलू लागलेला आहे. तुम्हाला मी सांगितलं होतं की आपली जी अशी भिंत आहे, भिंती एवढा सुरुवातीला काय होता, संगणक होता. आता तो संगणक छोटा छोटा होतो, तुमच्या हातातला जो सध्या मोबाईल आहे तो मोबाईल म्हणजे संगणकच आहे. हे झालेलं आहे, जे काही वैज्ञानिक शोध आहे या शोधामुळे ते झालेलं आहे त्याचं वर्णन या ठिकाणी या कवितेतून या ठिकाणी विभा नेमाडे यांनी केलेलं आहे. अनुरे नूतन शब्द प्रगटी चला चला पुढती विज्ञानाचा प्रकाश आला घडे दिव्य क्रांती. अनुरे नूतन शब्द प्रगटती चला चला पुढती विज्ञानाचा प्रकाश आला घडे दिव्य क्रांती. नवयुग आले प्रभात याची पहा दिसत दिव्य. शून्यामधून विश्व उभारू जिद्द असे भव्य. हृदयंतरीच्या अशांततेचा वनवा जनी विजला. उत्कर्षाचा अनप्रगतीचा मार्ग नवा दिसला. नवी चेतना अंतरी स्फुरली दुबळे पण गेले. नैराशेच्या होळीमधुनी तेज नवे आले. मानवतेच्या मार्गावरती उठती जरी ज्वाला. अमरत्वाची फुले वेचुनी गुंपूया माला. नको खिन्नता नको दीनता नव सूर्य पहा उगवतो. उत्कर्ष पहा झळकतो संघर्ष पहा बहरतो. नसा नसा कुणी जोस उसळतो नव आशा चित्ती. अनुरेणू तुनी शब्द प्रगटती चला चला पुढती. अनुरेणू तुनी शब्द प्रगटती चला चला पुढती. ही चाल मी लागली मला गुंतला. या चालीला काही अडचण नाही आणि या चालीचं सर्वांनी अशा स्वरूपात सर्वांनी पाठच करावा असं मला असं वाटतं. आठवीच्या मुलांनी तरी आणि ही कविता जर म्हटलं तर आपण 15 ऑगस्टलाही आपण घेऊ शकतो. ही संस्कृती कार्यक्रमात काय कारण त्याच्यामध्ये काय आहे, आधुनिक जगाचं जे आहे चित्रण या ठिकाणी केलेलं आहे. सर्वांनी ती अशी पाठ करावी असं मला वाटतंय. करणार सर्व